नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझी पूर्ण नाव वेदांत मंगेश मुंडवार आहे. मी चौथ्या अ वर्गात शिकत आहे. माझी शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पदवी. मी आज एक नाट्य छटा सादर करीत आहे. माझं एक गायक नाही, मी आता मोठी झाले असं तूच नाही का म्हणालीस? मग मलाही सगळ्यांसारखा एक छान मोबाईल फोन पाहिजे की नाही? कशासाठी म्हणजे काय, बोलण्यासाठीच ना असतो फोन. वा, गंमतच आहे, ताईने मागितलं की लगेच मिळतो फोन. दादा तर कॉलेजला सुद्धा नेतो त्याचा मोबाईल. बाबांकडे दोन मोबाईल असतात आणि आम्ही मागितलं तर म्हणे गरज काय त्याची. ए ताईडे, उगीच काही हे बोलू नकोस. हा, तुला मोबाईल मिळाला तेव्हा मी काही बोलले होते का? हो, आम्हालाही महत्वाची कामं असतात, महत्वाचं बोलायचं असतं. दादाच फोन घेते मी कधी कधी, पण फक्त गेम्स खेळण्यासाठीच ग, बोलण्यासाठी काय करावं मग? आई, अगं पुढल्या महिन्यात माझा वाढदिवस येतोय. मित्रमैत्रिणींना पार्टीसाठी बोलावं किती मज्जा येईल. अगं, उद्या संध्याकाळ माझी बर्थडे पार्टी घरीच आहे गच्चीवर. तू जरा लवकर येशील ना. गुड. अरे खूप धमाल करू, सगळ्यांना आता फोनवरच सांगते. बाय. वाव, किती मस्त वाटेल असं फोन करताना. आई, अगं शाळेत अचानक सुट्टी घ्यावी लागली तर उगीच बोलणी ऐकावी लागतात सरांची. त्यापेक्षा पप्पा कसं घरात ऑफिसला फोन करतात, तर सरांना फोन करायचा. हॅलो, गुड मॉर्निंग सर, मला आजची सुट्टी मिळेल का? जरा महत्वाचं काम आहे घरी. हो सर, उद्या नक्की येणार शाळेत. थँक्यू सर, खूप काम करता येतात अशी. तू सांग ना बाबांना. ताईची वेळ नाही का तू सांगितलीस बाबांना? ताई तुझी लाडकी आणि मी काय दुडकी आहे का ग? आता तुझ्याकडे नसला म्हणून काय मलाही नको का मोबाईल? अगं, माझा मोबाईल आला की तो आपण दोघे मिळून वापरू. नक्की. आजी, तू नको रागावस आईला. काय म्हणतेस, तुम्हाला मुलांना मोबाईलवर किती वेळ बोलायचं भानच नसतं. अगं, मोबाईल फोनमुळे कोणालाही संपर्क करता येतो. दादा तर सारखा मित्रांना सांगतो, अरे मी ग्रंथालयात अभ्यास करतोय. तू म्हणतेस ते खरं, पण मोठी माणसं करतात असं, आम्ही मुलं नाही करणार. आई देऊन तर बघा आधी मोबाईल आमच्या हातात. पप्पांना तर सांग बघू काय होतंय.